साहेब, आज शारदाबाई पवारांचा स्मृती दिन आहे. सकाळी आम्ही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी जसं त्यांना एक विचार आणि प्रेरणा दिली होती, तसं आपल्याला असं कुठलं मूलमंत्र किंवा प्रेरणा आणि विचार दिले हे आपण सांगावं, कारण प्रत्येकाला जाणून घेण्याचं आहे की बाईंनी आपल्याला कसं घडवलं, कसं विचार दिले, कशी प्रेरणा दिली. असं आहे की माझी आई ही 12 मुलांची आई होती. 8 मुलं आणि 4 मुली आणि एवढं मोठं कुटुंब चालवायचे. जमीन सगळी म्हणून 8.5 एकर शेती करून या सगळ्या मुलांना शिकवायचं हा निर्धार त्यांनी केलेला होता. 1936 साली त्या काळात निवडणुका, आता जी जिल्हा परिषद आहे त्या काळात लोकल रोड नावाची संस्था होती. त्या संस्थेमध्ये सवंत पुणे जिल्ह्याच्यासाठी एक जागा महिलांच्यासाठी असे आणि त्या जागेवर माझ्या मातीने निवडणूक लढवली आणि त्या अविरोध निवडून आल्या. आणि निवडून आल्याच्या नंतर नित्यानं इथं लोकल रोडाच्या बैठकीला येत असत. येत असताना त्यांचं वैशिष्ट्य होतं की बैठक कधी चुकवायची नाही, वेळ कधी चुकवायची नाही. त्या काळात एसटी वगैरे काही नव्हती. एक दत्त सर्विस नावाची ट्रान्सपोर्ट कंपनी असायची, त्यांनी जाणं येणं असायचं. आणि वेळेचं महत्त्व, दिवसाचं महत्त्व याचं एकच उदाहरण त्यांचे द्यायचं झालं तर त्यांच्या एका मुलाच्या जन्माच्या नंतर 7व्या दिवशी लोकल रोडाची बैठक होती तर ते 7 दिवसाचा अपत्य बरोबर घेऊन त्या सार्वजनिक व्यवस्थेने ते इथं आल्या आणि त्यांची बैठक त्या ठिकाणी अटेंड केली. 7 दिवसाची बालकाला घेऊन बैठक अटेंड करणं ही काही साधी गोष्ट नाही, त्या काळात साधलं नव्हती. आणि त्या बालकाचं नाव शरद पवार. त्यांनी दुसऱ्या गोष्टी केल्या, त्यांनी कटाक्षाने आम्ही सगळेजण शिक्षित कसे होऊ याच्याबद्दलची काळजी घेतली. माझे आजोबा हे जिजाबा पवार ते गौंदी काम करायचे. माझे वडील एका सरकारी संस्थेमध्ये नोकरीला होते, फार मोठ्या जागेवर नाही आणि एवढं मोठं घर. तर मातोश्रींनी आमच्यापैकी प्रत्येकाला शिकण्याच्या संबंधीचं कटाक्षाने बालकांनी लक्ष देऊन खबरदारी घेतली. मोठे बंधू हयात नाहीत, ते विकाऊन एलेले झाले. त्यासाठी त्यांना शिक्षण घ्यायला शिवाजीराव महाराजांच्या वडिलांमधल्या तिथल्या संस्थेमध्ये जावं लागलं. तिथून ते जाऊ राज्य झाले, पुणे जिल्ह्यात एक चांगले वकील होते. नंबर 2चे बंधू, त्यांचं नाव दिनकरराव पवार, हे शेतीच्या क्षेत्राचे अत्यंत जाणकार होते. महाराष्ट्रात सहकारी कारखानदारी उभी करण्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं. आणि पाणी, शेती आणि आधुनिकता यासंबंधीचे ते ज्ञानीग्रस्त होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली. अप्पासाहेब पवार म्हणून त्यांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये होती. तिसरे अनंतराव, अनंतराव म्हणजे सध्याचे जे अजित पवार आहेत त्यांचे वडील. अनंतराव हे शेती करत होते. शेती करण्याच्या आधी इथं एका कॉलेजमध्ये शिकत होते आणि कॉलेजमध्ये शिकत असताना काहीतरी प्रश्न त्यांनी विचारला प्राचार्यांना. तर प्राचार्यांनी त्याचं उत्तर देताना असा प्रश्न तू विचारतो याचा अर्थ मेंदू तुझ्या डोक्यात नाही, तुझ्या आणखी तुझं असेल असं काहीतरी उत्तर दिलं. आणि असं उत्तर दिल्यानंतर ते थोडं शीघ्र खुशी होते
त्यांनी काहीतरी प्राध्यापकांना उलट उत्तर दिलं आणि त्या उलट उत्तराच्यासाठी त्यांना कॉलेजमधून बाहेर काढलं. बाहेर काढण्याच्या नंतर आमच्या आईला अजिबात आवडलं नाही, तुझं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे होतं, तू तेव्हा पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी येऊ नको म्हणून सांगितलं. ते इथून मुंबईला गेले, कोणते मित्र होते त्या मित्रांच्या बरोबर वी शांतारामांचा स्टुडिओ राजकवी म्हणून, त्या राजकवी स्टुडिओमध्ये त्यांना फोटोग्राफी त्यांचेच होता. ते काम प्रशिक्षित म्हणून प्रशिक्षणासाठी करू लागले. नंतर त्याच्यात त्यांनी बरंच ज्ञान संपादन केलं, यशस्वी झाले. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी आग्रह केला आईला त्यांना बोलवा, आणि त्यांना बोलवलं आणि घरीची शेती ही सगळी बघायला लागली. त्याच्यानंतर माधव म्हणून ते आता हयात नाहीत, ते इथं इंटर सायन्सला क्लास मिळाला नाही त्यामुळे पुढे इंजिनिअरिंगला जाता आलं नाही, आणि म्हणून इथं नोकरी केली तहसीलदार ऑफिसमध्ये कारकून म्हणून, आणि 8 महिने नोकरी करून जे पैसे मिळवले त्या पैशांनी मोतींनी इंग्लंडला गेले, तिथं नोकरी केली, तिथं मेथॉलॉजीचं एज्युकेशन केलं, इंजिनिअर झाले, आणि परत तिथे येऊन स्वतःचा व्यवसायाने इंडस्ट्री काढली. त्यानंतर सूर्यकांत तेही इथं आर्किटेक्ट झाले, इंग्लंडला गेले, आणि इंग्लंडला जाऊन त्या ठिकाणी मास्टर डिग्री आर्किटेक्ट आणि साऊंड ट्रेनिंग ही केली, आणि त्याच्यानंतर इथून त्यांनी रेफर केला. अजून तिला ते इंग्लंडलाच असतात, त्यांची पत्नीसुद्धा इंग्लिश येते. आणि त्यानंतर आमच्या घरात एक शिक्षणाकडे दुर्लक्ष करणारा, शिक्षण सुरू बाकीच्या उसाफतीत लक्ष घालणारा असे एक चिरंजीव होते, त्यांचं नाव शरद पवार, ते असे या बाकीच्या सगळ्या गोष्टीत करत होते. आणि शेवटचे माझे बंधू प्रताप पवार ते इंजिनियर होते, आणि आज सकाळ नावाच्या वृत्तपत्राचे त्या सोमवारचे चेअरमन आहेत. ही सगळी फिरी तयार करण्याचं काम त्या कर्तृत्वान दूर जसे असलेलं मातीनं केलेली आहे. त्यामुळे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी झालो, आणि त्याचं कारण माता माझी आई. आणि म्हणून सुरुवातीला असं सांगितलं की कर्तृत्वाचा वक्ता फक्त पुरुषाकडून असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.